मला कधी कधी या लोकांचं सगळी स्टेटमेंट ऐकल्यानंतर हसू येतं. काय घडलं की महाराष्ट्राचा अपमान आहे. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडली की तो महाराष्ट्राचा अपमान झाला. मग एक काम तर करा, महाराष्ट्राच्या नावावरती तुमची जी संपत्ती आहे, जो सातबार आहे, तो एकदा महाराष्ट्राच्या नावावर तर करा. तेवढी तर तुमची दानदायिका बघू. कारण माझ्या कुटुंबामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला दुःख झालेलं आहे माझ्या कुटुंबाला, हे कधी म्हणतं? ज्यावेळी त्या कुटुंबाची मालकी संपत्तीवरती असती, श्रमावरती असती, त्याला एक कुटुंब म्हटलं जातं. तुम्ही मात्र संपत्ती तुमच्या नावावर ठेवणार आणि एखादी गोष्ट तुमच्या विरोधामध्ये गेली की महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणणार. मला वाटतं महाराष्ट्राचा बिलकुल अपमान झाला नाही. सुप्रियाताई विसरलेले आहेत. कोण बोललं? देवेंद्र फडणवीस बोलले. ते का बोलले? तर ते दादाच्या काळामध्ये दादा आणि ते दोघे एकत्रित होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, दादा उपमुख्यमंत्री होते. मला वाटतं सुप्रियाताईंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे त्या तिथं झालेलं होतं आणि प्रोटोकॉल अनुसार देवेंद्र बोललेलं होतं. त्यात वावगं काय हे जरा मला सुप्रियाताईने त्याचा मला जरा फोड करून सांगावं. मुख्यमंत्री बोलतोच ना का? आधी उपमुख्यमंत्री बोलल, मुख्यमंत्री बोलल आणि त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना बोलायची संधी मिळाली ना. ज्यावेळी अजित दादा आणि देवेंद्रजी एकत्रित येतात त्यावेळी महाराष्ट्र देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि दादांना उपमुख्यमंत्री म्हणून बघतो.